अरे जा हर्षनी, तुझा संसार मोडला, आज तुला त्याच्या बरोबर संसार करायचा? हो करायचंय, कारण जेव्हा एखादं नातं तुटत ना तेव्हा चूक कोणा एकाची नसते, दोघांची असते। तू आतापर्यंत फक्त सागरची बाजू ऐकलीस, कधी एकदा तरी मिहीर तू माझी बाजू ऐकलीस? नाही ना? हो माझं हर्षवर प्रेम आहे आणि म्हणून मी सागरला सोडलं। काय चुकीचं केलंय मी? यात स्वतःच्या आनंदाचा विचारही नाही करू शकत का मी? एवढं सगळं बोलायची हिम्मत आहे ना? थोडी हिम्मत खरं बोलायची पण ठेव। प्रेमासाठी नाही पैशासाठी सोडलं होतं तू दादूसला। त्यावेळेस हर्षवर्धन एवढे पैसे नव्हते त्याच्याकडे, तेवढा सक्सेस नव्हता त्याच्याकडे, म्हणून सोडलं होतं तू त्याला। आणि ही ना ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे। तू जेव्हा त्याला सोडून गेलीस ना तेव्हा त्याला जो त्रास झाला होता तो मी बघितला। रोज कण कण मरताना मी पाहिलंय त्याला। जो माणूस म्हणून तुझ्यावर इतकं प्रेम करायचा, त्याचा प्रेमावरचा आयुष्यावरचा विश्वास सोडवून टाकला होतास तू। तावेलीमुळे तो परत माणसात आला, नव्याने स्वतःवर प्रेम करायला लागला, जगावर प्रेम करायला लागला, नात्यांवर विश्वास ठेवायला लागला। फक्त आणि फक्त माझ्या या बहिणीमुळे। तिचं नाव आहे मुक्ता सागर कोळी। सो आय होप इट्स क्लिअर, हा मी तुझा भाऊ नाहीये। आपल्या दोघांमध्ये काहीही संबंध नाहीये। सो आता निघायचं। बघा बघा, एवढं सगळं बोलल्यानंतर पण ही अशीच निर्लज्जासारखी उभी आहे। चालती हो